अमित लोखंडे आहे. मी ब्रिज कोर्स सांदीपानी अकॅडमीच्या ब्रिज कोर्सला मी जॉईन झाले 2 दिवस झाले. तर मला इथं आल्यावर खूप कम्फर्टेबल वाटलं. जसं की 3 गोष्टी मला इथं येऊन खूप छान वाटल्या. इथले टीचर्स म्हणजे जे शिक्षक आहेत ते सगळ्या मुलांना स्टेज फिअर, स्टेजवर जाण्याचं जे फिअर आहे त्याचं ते कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं प्रोत्साहन देतात. म्हणजे आता समजा आपण शाळेत असतो किंवा मग क्लासमध्ये असतो तिथं बोर्डवर पटकन सॉल्व करायला जाण्यासाठी आपल्यामध्ये जी भीती असते ती इथं आल्यावर मुलांमध्ये ती कमी होते. चार लोकांमध्ये कसं बोलायचं ती भीती कमी होते, हे मला आवडली. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना ज्या भाषेमध्ये कळेल, ज्या स्टाईलमध्ये कळेल त्याच्या लेवलने ते शिकवतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते जे कन्सेप्ट टाईम टू टाईम जो कन्सेप्ट शिकवतात, म्हणजे समजा आता एक चॅप्टर आहे, काही टीचर्सचं असं असतं की आजच पूर्ण चॅप्टर नाही तर 2 दिवसात, इथले टीचर्सचं तसं नसतं. मुलांच्या कम्फर्टने ते शिकवतात, आज एक कन्सेप्ट उद्या एक कन्सेप्ट असं कन्सेप्ट वाईज शिकवत जातात. आणि मग नाही तर परत मुलांना समजा जर डाऊट असेल तो होऊन विचारणार किंवा मग मुलांनी हातवरून विचारावा अशी त्यांची इच्छा असते. मग आम्ही सगळे आपल्या आपल्या येणे सर्वांना टीचर्सला विचारतो आणि आमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतात. आणि जो कन्सेप्ट आहे हार्डचा हार्ड कन्सेप्ट असो किंवा मग सोप्यातला सोपा कन्सेप्ट असो तो कळून जातो पटकन. ते परीक्षा अगदी जेई नीटची असो किंवा मग CET MHCET असो ते कन्सेप्ट कोणत्याही लेवलचे असले तरी कळून जातात आम्हाला. आता काल आम्ही रेझोनन्स बालराजू सरांकडून केमिस्ट्रीचा चॅप्टर शिकलो रेझोनन्सचा. तर तो रेझोनन्सचा चॅप्टर त्यांनी सांगितलं होतं, आता आम्हाला काही माहिती नव्हतं. आम्ही जस्ट 10th मधून 11th मध्ये आता स्टार्ट करणार आहे. तर त्याचा जो ब्रिज कोर्स आहे त्यात शिकवत होते. तर ते म्हटलं की सो कॉल्ड हार्ड चॅप्टर आहे बट इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. बट ते ज्या लेवलने शिकवत होते ना तो चॅप्टर, वाटलं नाही आम्हाला की हा चॅप्टर पण हार्ड असू शकतो, किती सोपा हा चॅप्टर आहे. घरी गेल्यावर तो रिवाईज केला, आज सकाळी पण रिवाईज केला, खूप छान वाटला तो चॅप्टर. सरांनी जो लेवलने शिकवला ना इंटरेस्ट वाटला, एन्जॉय वाटला आणि भीती वगैरे अशी काही वाटली नाही. थँक्यू.